आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. नॅशनल हेरॉल्ड केस प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीनं चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. दरम्यान भाजप सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येतोय. भाजप सरकारच्या या भूमिकेचा विरोध करण्यासाठी 13 जूनला मुंबई आणि नागपूर येथील ईडीच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री देखील सहभागी होणार आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. भाजप उमेदवारांना मतदान केल्याचा आरोप झालेले आमदार देवेंद्र भुयार हे शरद पवारांची भेट घेणार आहेत. भुयारांनी भाजपला मतदान केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता आणि या आरोपांमुळे भुयार हे संतप्त झालेत. राऊतांनी केलेल्या आरोपांवर आपली बाजू ते पवारांकडे मांडणार आहेत. देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावरती निवडून आले होते आणि त्यानंतर त्यांची राजू शेट्टींनी पक्षातून हकालपट्टी केली आणि त्यानंतर ते अजित पवार समर्थक म्हणून ओळखले जातात. अजित पवार समर्थक अपक्ष असल्यानंच आरोप झाल्याचा दावा भुयार समर्थकांकडून केला जातोय आणि याच पार्श्वभूमीवर देवेंद्र भुयार पवारांची जी भेट घेणार आहेत ती महत्वाची मानली जाते. तेव्हा राऊतांनी केलेल्या टीकेप्रकरणी ही भेट असणार आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून. तुषार, या भेटी दरम्यानचे किंवा या भेटीबद्दलचे आणखी काय अपडेट? आज सकाळच्या 8 वाजताच्या सुमारामध्ये देवेंद्र भुयार हे नागपूर विमानतळावर पोहोचलेले होते आणि 9 विमानतळाने ते पुण्याला गेले. थोड्या वेळातच ते राष्ट्रवादीचे नेते अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. ज्या प्रकारे काल संजय राऊत यांनी आरोप केले होते, ज्या 3 अपक्ष आमदारांचं नाव घेतले होते, ती सर्व अपक्ष आमदार ही राष्ट्रवादीचे समर्थित अपक्ष आमदार आहे. त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीच्या आमदारांना विशेष करून, जे अपक्ष आहे राष्ट्रवादी समर्थित, त्यांना विशेष करून लक्ष केलं जात आहे. त्यामुळे आज देवेंद्र भुयार यांचं अत्यंत आक्रमक स्वरूप पाहायला मिळत होतं. ज्या प्रकारे त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली, त्यांनी जो शब्द वापरला संजय राऊत यांच्याबद्दल, तो निश्चितच त्यामुळे कुठेतरी आता अपक्षांनी जो एक इशारा दिलेला आहे की पुढील काळामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुका आहे, त्यामुळे जर का आमच्यावर अशा प्रकारे अविश्वास दाखवला जाणार असेल तर हे सर्व अपक्ष आपला स्वतः विचार करेल की पुढे काय करायचं. इतकंच नाही, त्यांनी हे देखील म्हटलं की शिवसेना ही महाविकास आघाडीमध्ये आघाडीसोबत ही विधानसभेच्या निकालानंतर आलेली आहे, मात्र आम्ही त्याच्या आधीपासून महाविकास आघाडीसोबत आहे. त्यामुळे संजय राऊतांनी ज्या प्रकारे आरोप केले त्यामध्ये त्यांनी या गोष्टीचा विचार करावा की आधी महाविकास आघाडीसोबत कोण होतं. दुसरी गोष्ट की आम्ही काही, त्यांनी जो शब्द वापरला विशेष करून की संजय राऊतांचे आम्ही काही खाल्ले नाही, त्यामुळे संजय राऊतांना तो अधिकार नाही की यांनी आमच्यासोबत दगाफटका केला म्हणून. त्यामुळे ज्या प्रकारची भाषा देवेंद्र भुयार यांनी वापरली त्यामुळे निश्चितच याचे पडसाद आता पुढील काळात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीवर निश्चित पाहायला मिळेल. कारण की आपण बघितलं की आशिष देशवाल असेल, विदर्भातले वेगवेगळे अपक्ष आमदार आहे जे आधीच नाराज आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचं डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तेव्हा दुपारी 12 वाजताच्या दरम्यान ही भेट होणार आहे. ही भेट अत्यंत महत्वाची देखील मानली जाते. या भेटी दरम्यानचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पाहुयात पुढची बातमी. भाजप नेत्या पंकज